आणि नंतर एक मोठी आणि महत्त्वाची बातमी, राज्यातील मंत्रिमंडळ विस्तार हा पावसाळी अधिवेशनापूर्वीच होणार असल्याची माहिती मिळते. तीनही महत्त्वाचे नेते यासाठी दिल्लीला जाणार आहेत. राष्ट्रवादीला एक कॅबिनेट आणि दोन राज्यमंत्रीपदं हवी आहेत अशी देखील माहिती मिळते. आगामी मंत्रिमंडळ विस्तारात प्रादेशिक समतोल साधण्यावर महायुतीचा भर असणार आहे. अपडेट जाणून घ्यात. निलेश बुधावले आपल्यासोबत आहे. निलेश, मंत्रिमंडळ विस्तारावरून काय अधिकचे तपशील मिळत आहेत, काय अपडेट आहेत? दीपक, प्रामुख्याने जर पाहिलं लोकसभा निवडणुकांमध्ये महायुतीचा ज्या पद्धतीनं पराभव झालाय, हे कुठेतरी थांबवायचं असेल आणि आगामी काळामध्ये आपल्या जागा जर वाढवायची असतील तर कुठेतरी मंत्रिमंडळ विस्तार केला गेला पाहिजे. आणि जे काही आमदार जे होते ज्यांना मंत्रिपदावर त्यांना विराजमान होण्याची संधी होती, त्यांना संधी दिली जाईल असं आश्वासन देण्यात आलं होतं, ते कुठेतरी पूर्ण केलं गेलं पाहिजे अशा पद्धतीची भावना आता महायुतीमध्ये पाहायला मिळते. आणि त्यामुळेच पावसाळी अधिवेशनापूर्वीच राज्यातला मंत्रिमंडळ विस्तार करण्याचे प्रयत्न सध्या सुरू असल्याची माहिती मिळते. आणि त्यानुसार राज्यातले तिन्ही महत्वाचे नेते, याच्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यासोबतच उपमुख्यमंत्री अजित पवार, हे तिघही दिल्लीला लवकरच जाणार आहेत आणि दिल्लीमध्येच मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भातली अंतिम चर्चा करून त्यानंतर राज्यामध्ये मंत्रिमंडळ विस्तार होताना पाहायला मिळेल. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बाबतीत जर पाहायला गेलं तर एक कॅबिनेट आणि दोन राज्यमंत्रीपदं मिळवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा सध्या प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय. आणि आगामी मंत्रिमंडळ विस्तारामध्ये आणखीन एक महत्वाची बाब अशी आहे की प्रादेशिक समतोल साधण्यावर महायुतीचा भर पाहायला मिळणार आहे. निलेश, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.